पुण्यातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वरूप सरोटे, मयूर चव्हाण, व्यंकटेश कोणार आणि करण गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कल्याणपूर्व 30 परिसरात अभिमन्यू गायकवाड यांचे केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. सोमवारी सकाळी एका कर्मचाऱ्याची कार कार्यालयासमोर उभी होती. या कारजवळ 2 मद्यधुंद तरुण आले आणि त्यांनी गाडीची चावी टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना दोघेही चोरी करत असल्याचा संशय आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांची चौकशी केली. या प्रकरणावरून 2 तरुण आणि कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली. यानंतर दोघांनी थेट कार्यालयात घुसून आपल्या 4 ते 5 मित्रांना बोलवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू केला. सागर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ 4 जणांना ताब्यात घेतले आणि उर्वरितांचा शोध सुरू आहे. तिसाई केबल ऑपरेटरच्या ऑफिसमध्ये समोर आतील कर्मचाऱ्याची बाईक उभी होती. सदर बाईकजवळ 2 इसम आले आणि ते चोरी करत आहे असा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याचा राग त्याला येऊन त्यांनी सदर ऑफिसमध्ये घुसून त्याच्या मित्रांना बोलवून आतील कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केलेली आहे. त्याबाबत कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणाचं कार्यालय होतं काय म्हणतो? तिसाई केबल ऑपरेटरचं कार्यालय आहे. कोणाचं कार्यालय आहे ते तपासात निष्पन्न होईल. आतापर्यंत किती आरोपींना अरेस्ट केलं? आरोपींना ताब्यात घ्यायची प्रक्रिया चालू आहे.